राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी गेल्या 3 वर्षापासून बाजारभाव नसल्यामुळे आर्थिक डबघाईस आला होता, परंतु यावर्षी अतिवृष्टीमुळे कांद्याचे नुकसान होऊन कमी उत्पादन आल्यामुळे गेल्या 2-3 महिन्यात बऱ्यापैकी बाजारभाव मिळत होते. मागणीपेक्षा पुरवठा कमी असल्यामुळे ऑगस्ट 2020 मध्ये केंद्र शासनाने निर्यात बंद केली असून भारत सरकारने कांदा हा जीवनावश्यक वस्तू मधून वगळलेला आहे. त्यामुळे कांदा या पिकावर कुठल्याही प्रकारचे निर्बंध लादणे अन्यायकारक असून त्यावरील निर्यात बंदी उठवण्यासाठी विधिमंडळात लक्षवेधी मांडा अशी मागणी सभापती प्रशांत गायकवाड यांनी आमदार निलेश लंके यांच्याकडे केली. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीचे निवेदन माननीय आमदार निलेश लंके यांना बाजार समितीचे सभापती, उपसभापती व सर्व संचालक मंडळ, व्यापारी, अमात, मापारी यांच्या वतीने देण्यात आले. सध्या बाजारामध्ये येणारा कांदा हा खरीप हंगामातील असल्यामुळे त्याची साठवणूक करता येत नाही. उत्पादित होणारा माल लवकर खराब होत असल्यामुळे तो लगेचच विक्री केल्याशिवाय शेतकऱ्यांना पर्याय नाही. त्यामुळे दररोज कांदा या पिकाचे भाव मोठ्या प्रमाणात कमी होत आहे. या वर्षी कांदा बियाणांचा तुटवडा असल्यामुळे व अतिवृष्टीमुळे कांदा रोपाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मिळेल त्या भावात कांदा रोप खरेदी केले आहेत. म्हणून यावर्षी अतिवृष्टी व रोगराईमुळे शेतकऱ्याचा उत्पादन खर्च दुप्पटीपेक्षा अधिक झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यातच कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मार्च 2020 पासून शेतमालाच्या बाजारभावाविषयी अनिश्चितता असल्यामुळे कांदा उत्पादक अडचणीत आहे. त्यामुळे त्वरित निर्यात बंदी मागे न घेतल्यास महाराष्ट्रासह देशातील कांदा उत्पादकांना भाव पडून मोठा आर्थिक फटका बसत आहे. बाजारात खरीप हंगामातील कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू झालेली असल्यामुळे मागणीपेक्षा पुरवठा वाढला आहे. त्यामुळे यापुढे पुरवठ्याची कमतरता भासणार नाही म्हणून सध्याची कांदा निर्यात बंदी उठवण्याबाबत केंद्र शासनाने तातडीने निर्णय घेणे आवश्यक आहे. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.